वेलकम यू ऑल, स्वागत है सगळ्यांचं. आज आपण आहोत अंतिम सेशन कडे. आपला जो सेल स्ट्रक्चर अँड दी मायक्रो ऑर्गॅनिझमच्या पाठाकडे आपण लास्ट सेशन मध्ये आहोत. म्हणजे काय, पेशी रचना आणि सूक्ष्मजीव ह्यांच्याकडे आपण शेवटच्या सेशन कडे बघत आहोत. तर याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं होतं की कोणत्या कोणत्या प्रकारे सूक्ष्मजीव आपल्यासाठी उपयोगीचे असतात हे आपण बघितलं. सूक्ष्मजीवच्या कोणते कोणते प्रकार आहे, कसे कसे आहेत ते सुद्धा आपण त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आपण घेतलेली आहे. उपयुक्त माहिती आपण बघितले बोलू शकतो घेतलेली आहेत. युजफुल इन्फॉर्मेशन वी हॅव ऑलरेडी टेकन अबाउट देम. सो नाव राईट नाव वी विल लुक ॲट द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल आपण आता बघणार आहोत आणि बोलणार आहोत. सो सी, इफ अ जार ऑफ अ पिकल अँड अ जॅम म्हणजे मुरंबा एक्सेट्रा ओपन आफ्टर द लॉंग टाइम अ राऊंड लेअर ऑफ द व्हाईट व्हाईट स्कम or black black particles may appear to have the form on the surface. In summer, the milk and meat get spoiled quickly, and then the fungus grows quickly on the moist or on moist and the slat food. So what do you think and what is rust and spoil the food? So basically aapalya kay sangtay ki baka jo apan loncha madhe baghat asto किंवा दूध वगैरे असतो, जे दूध वगैरे उन्हाळ्यामध्ये बघा, उन्हाळ्यामध्ये दूध अन्न वगैरे असतं, ते पटकन खराब होतं, ते पटकन खराब होतं आणि पटकन त्यांना म्हणजे पटकन त्यांना वास यायला लागतो, तर त्याचे वास यायचे त्यांना सुरुवात होऊन येते. त्याचप्रमाणे मीठ, मीठ म्हणजे काय, मीठला आपण बोलतो की मीठला आपण बोलतो चिकन वगैरे जे असतं ते, तर मीठ काय असतं म्हणजे मांस. हे मांस पण जर बाहेर असतं तर जास्त जेवढं जास्त बाहेर ते असेल तेवढा ते खराब व्हायचे चान्सेस ते वाढतात आणि ते खराब सुद्धा होत असतात उन्हाळ्यामध्ये. तर उन्हाळ्यामध्ये बेसिकली जास्त होतात ते सडतात आणि ते वास यायला लागतो. बघा आपण बोलतो की मग नंतर आपल्या आई बोलते की नाही डाळ खराब झाली आहे किंवा भाजी खराब झाली आहे जेवण खराब झाले अशा प्रकारचे आपल्या आई बोलत असतात. ते एक्झॅक्टली का बोलत असते आणि त्याचा अर्थ काय, बघा दॅट इज कॉल्ड द फूड पॉयझनिंग. तर फूड पॉयझन म्हणजे काय ते आपण जाणून घेणार. तर बघा फूड पॉयझन म्हणजे काय, अन्न विषबाधा होते. कधी कधी कसं होतं की अन्न खाऊन आपण आजारी पडतो. किंवा बघा उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त अन्न खाऊ म्हणजे बघा उन्हाळ्यात आपण बोलतो की जास्त वेळचं चिकन वगैरे काय असेल किंवा मांस असेल तर ते खाऊ नये. किंवा उन्हाळ्यात जर ते अन्न खराब झालं तर बघा अन्न जर खराब झालं तर आपली आई आपल्याला ते खायला देत नाही आणि ते आई फेकून देते. तर का त्याचं फेकते, काय रिझन काय ते आपण आता बघणार आहोत. फूड पॉयझनिंग, फूड पॉयझन म्हणजे काय, की ॲज दे यूज द फूड स्टफ फॉर देअर ओवर न्यूट्रिशन द सम ॲज दे यूज द सम मायक्रोब रिलीज द टॉक्सिक मटेरियल दॅट इज एंट्रोटॉक्सिन इन टू द फूड अँड सच टॉक्सिन स्पॉइल द फूड अँड इटिंग सच स्पॉइल्ड फूड कॅन कॉज द लूज मोशन अँड द वॉमिटिंग. म्हणजे काय सांगितलेलं आहे की विषबाधा म्हणजे फूड अन्न विषबाधा म्हणजे फूड पॉयझन म्हणजे काय होतं. सी आपण आतापर्यंत जे काय शिकलो त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट तर आपल्याला कळलं की एव्हरी मॅटर मध्ये एव्हरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट मध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स आढळलेले आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम आढळलेले मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांचा अस्तित्व ते तर आहेच आहेत. परंतु आता आपण नेक्स्ट बघू शकतो की ह्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, ज्या तो जो अन्न असेल किंवा फूड स्टफ मध्ये असेल, जर अन्नामध्ये जर मायक्रो ऑर्गॅनिझम असेल किंवा जेवणामध्ये काय मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, तर ते काय करतात, तो जो फूड आहे स्वतःच्या ग्रोथसाठी ते युज करतात. ज्याप्रमाणे ब्रेडवर फंगस येतो आणि तो ब्रेड बघा, मग तो ब्रेड आपण युज करू शकतो का, ज्या वेळेस ब्रेडवर फंगई किंवा फंगई आपण बोलवतो फंगई किंवा बुरशी लागते तेव्हा तो ब्रेड आपण किंवा ब्रेड चपाती आपण युज करू शकतो का, आपण खाऊ शकतो का. पुन्हा एकदा उत्तर आहे नाही, आपण तो खाऊ शकत नाही. तर बघा त्याचप्रमाणे काय असतं, कधी कधी फूडमध्ये किंवा कधी फूडमध्ये म्हणजे किंवा जेवणामध्ये अशा प्रकारचे काही टॉक्सिक मटेरियल म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, टॉक्सिक मटेरियल म्हणजे विषाणू गोष्टी ते स्प्रेड करत असतात. त्यांना आपण काय बोलतो, इंट्रोटॉक्सिन असं म्हणत असतो. म्हणजे काय इंट्रोटॉक्सिन म्हणजे विषारी पदार्थ हे रिलीज करत असतात म्हणजे अन्नामध्ये भिसळत असतात, जेणेकरून काय होतो तो अन्न खराब होऊन जातो, स्पॉइल होऊन जातो आणि तो पूर्णच्या पूर्ण जेवण खराब होऊन जातो. आणि जर आपण बघा खराब झालेलं जर जेवण आपण चुकून वगैरे खाल्लं तर आपल्याला वॉमिटिंग, लूज मोशन अशा प्रकारचे आजार होऊ शकतात, अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. तर म्हणून बघा कधी पण घरी आपल्याला बघतो फाटलेला दूध असेल किंवा खराब झालेला दूध असेल किंवा आपण बोलवतो खराब झालेली चपाती असेल किंवा खराब झालेली भाजी असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल ती आपल्याला आई आपल्याला देत नाही, आपल्याला खायला ते देत नाही. का, द रिझन बिहाइंड इज दिस, की जेव्हा जर आपण ते अन्न खाल्ले किंवा जेव्हा आपण ते अन्न जर आपण खाल्लो तर आपण काय होऊ शकतो, आजारी
पडू शकतो, आपण ते आजारी पडू शकतो. आणि आपल्याला वॉमिटिंग वॉमिटिंग म्हणजे उलट्या आणि लूज मोशन म्हणजे आपल्याला लूज मोशन म्हणजे उलट्या व जुलाब होण्याची शक्यता असते. उलट्या आणि जुलाब होण्याची शक्यता असते आणि होतात ते बऱ्याचदा. बघा त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर बघा पॅथोजेनिक डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे त्यासाठी आपल्याला काय, जर खराब झालेलं जे अन्न आहे ते आपल्याला खाल्लं नाही पाहिजे. ओके, ते खाल्लं नाही पाहिजे. आणि जर अन्न जास्त वेळ टिकवायचं असेल आपल्याला तर फ्रीज किंवा त्याला व्यवस्थित पॅक करून किंवा त्याला त्याला अशा ठिकाणी ठेवायचं की अशा वातावरणात ठेवायचं जेणेकरून तो लवकर खराब होणार नाही. अशा वातावरणात ठेवायचं जेणेकरून तो लवकर खराब होणार नाही. तर आता आपण बघूया द पॅथोजन पॅथोजन डिसीज प्रोड्यूस इन मायक्रो ऑर्गॅनिझम. पॅथोजन म्हणजे काय, आपण बोललो होतो की बाहेरून आलेले किंवा एक्सटर्नल म्हणजे पाहुणे, म्हणजे बेसिकली आपण बोललो असे पाहुणे मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझमचे असे पाहुणे जे आपल्यामध्ये येऊन आपल्याला आजारी करू शकतात. हा एक शब्द जर आपण वापरला तर दॅट विल बी ग्रेट, तो हा काही चुकीचा ठरणार नाही. तर बघा रोग रोगकारक सूक्ष्मजीव आपण ते बघणार होतो. बघा द पॅथोजन्स मे बी द प्रेझेंट इन द वॉटर वॉटर बॉडीज कंटॅमिनेटेड विथ द कंटॅमिनेटेड विथ द सेवन अँड द डट फ्रॉम द सराउंडिंग इन द फूड लेफ्ट अनकवर्ड अँड इफ इन द फूड लेफ्ट अनकवर्ड अँड अनगॅनिक कंडिशन विथ हाऊस फ्लाईज सिटिंग ऑन इट एक्सेट्रा. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं की जर पाणी पाणी हे जर घाण असेल, दूषित झालेलं असेल ते, आणि जर जर आपण बोललो तर सीवेज वगैरे म्हणजे गटारीचं पाणी हे जर त्याच्यामध्ये मिक्स झालेलं असेल किंवा घाण पाणी जर त्याच्यात मिक्स झालेलं असेल आणि तशा प्रकारचं पाणी जर आपण तशा प्रकारचं पाणी पहिला तशा प्रकार आणि दुसरं काय की अनकवर फूड म्हणजे अशा प्रकारचं अन्न की ज्याच्यावरती कवर नाहीये म्हणजे कवर नाहीये आणि ते असं तुकडं आणि त्याच्यावरती माशा फ्लाईज म्हणजे काय माशा जे काळ्या आपण माशा बोलतो ते घाण माशा ते काय असतात बेसिकली त्याच्यावरती बसलेले बसतात. आणि ते बघा ते घाण माशा कसे असतात ते कशावरती बसतात आपल्याला माहितीये विष्ट्यावरती शेणावरती म्हणजे घाणवरती म्हणजे आपण बेसिकली बोलत होतो की शेण वगैरे ह्याच्यावरती ते जास्तीत जास्त बसतात आणि त्याच्यात बसून ते जर आपल्या अन्नावर बसले जर ते आपल्या अन्नावर बसले तर बघा ते काय होतं म्हणजे कंटॅमिनेटेड होतात ते फूड काय होतं कंटॅमिनेटेड होतं आणि वॉटर काय होतं वॉटर सुद्धा कंटॅमिनेटेड होतं म्हणजे ते काय भेसळयुक्त होऊन जातं ते भेसळयुक्त होऊन जातं म्हणजे ते विषारी होऊन जातं आपल्या शरीरासाठी. आणि जर अशा प्रकारचं अन्न अशा प्रकारचं पाणी जर आपण प्यायलो तर आपण काय होऊ शकतो आपण आजारी पडू शकतो आणि ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे जे आपली अन्न नलिका आहे त्याच्यामध्ये एम्बिओबायसिस टायफॉइड क्लोरोरा हेपेटायटिस गॅस्ट्रो अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. म्हणजे काय 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 म्हणजे ते आपण बोलतो म्हणजे टायफॉइड आपल्याला होऊ शकतो क्लोरोला होऊ शकतो कावीळ होऊ शकतो गॅस्ट्रो होऊ शकतो असांश होऊ शकतो म्हणजे आपला पोट म्हणजे स्टमक एक्स होणं नंतर आपल्याला ताप येणं नंतर जुलाब होणं नंतर पोट दुखी गॅस होणं गॅस बनवू शकतो म्हणजे गॅस म्हणजे गॅस गॅस होणं अशा प्रकारचे काय बिमारी आहेत ते आपल्याला होऊ शकतात. टायफॉइड क्लोरोरा अशा प्रकारचे कोणते क्लोरोरा लूज मोशन वगैरे अशा प्रकारचे बिमारी आपल्याला जास्तीत जास्त होऊ शकतात. म्हणून काय करावं लागतं की पॅथोजन्स आर रिलीज्ड इन द एअर व्हेन द पर्सन हॅव्हिंग द इन्फेक्टेड थ्रू द रेस्पिरेटरी अँड द ट्रॅक स्नीज ऑर कफ. म्हणजे बघा हे तर झालं तर हे तर कशाचं झालं हे तर आपलं बेसिकली झालं अन्नामुळे अन्नामुळे म्हणजे खाण्यापिण्यामुळे झालेले आपल्याला आजार आहेत. परंतु कधी कधी पॅथोजन्स हे काय असतात हवेमुळे सुद्धा स्प्रेड होऊ शकतात. काय काय पॅथोजन्स आहे हवेमुळे सुद्धा स्प्रेड होऊ शकतात. जसं आपल्याकडे आता एक एक्झाम्पल आहे कोरोना व्हायरस तर तो कसा आहे हवेमुळे मिक्स होतं. म्हणजे कसं की आपण जर शिंकलो किंवा खोकललो कोणाच्या बिना मास्कने किंवा तोंडावरती हात न ठेवता जर आपण शिंकलो किंवा खोकललो तर त्याच्यामुळे ते जे व्हायरस आहे ते स्प्रेड होऊन समोरच्या व्यक्तीला पण आपण आजारी पाडू शकतो किंवा करू शकतो. तर बघा अशा प्रकारचे पॅथोजन्स आहे म्हणजे अशा प्रकारचे जे बिमारी आहेत जे हवेतून स्प्रेड होऊ शकतात तर ते सुद्धा एका हेल्दी पर्सनला इफेक्ट करू शकतो. आणि मग द ब्रीथिंग इन द इन द इन द सम एअर अँड द कॉन्टॅक्ट डिसीजेस लाईक द कॉमन क्लोड अँड द कॉन्ट्रॅक्ट डिसीजेस लाईक द कॉमन कोल्ड कफ नंतर डायफ्टेरिया देन न्युमिना ऑर सॉरी न्युमोनिया नंतर ट्युबरकुलोसिस अशा प्रकारचे आजार म्हणजे कसे खोकला आणे नंतर सर्दी होणे नंतर डायफ्टेरिया नंतर आपण न्युमोनिया बोलू शकतो नंतर ट्युबरकुलोसिस टीबी अशा प्रकारचे आहेत. म्हणजे काय खोकला सर्दी घटसर्प नंतर न्युमोनिया क्षय हे जे रोग आहेत हे सुद्धा हवे थ्रू स्प्रेड होऊ शकतात पॅथोजेनिक थ्रू स्प्रेड होऊ शकतात. ठीक आहे दिस इज द थिंग. नंतर एवढंच नाही तर मॉस्किटो म्हणजे काय मच्छर
मच्छर सुद्धा काय करतात, अशा प्रकारे रिप्रोड्यूस होतात जिथं गारे ड्रेन अँड टँक वॉटर, म्हणजे ज्या ठिकाणी खूप खराब पाणी असेल किंवा बोलत होतो की पाणी जिथलं साचलेलं असेल, 7 ते 8 दिवसापासून पाणी जास्त साचलेलं असेल, त्या ठिकाणी मॉस्किटोज म्हणजे काय की मच्छर हे जन्म घेत असतात. आणि त्या मच्छराच्या जन्मामुळे काय होत असतं, तर त्या मच्छर जर आपल्याला चावले तर आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणते कोणते आजार होऊ शकतात. मलेरिया होऊ शकतो, डेंग्यू होऊ शकतो, एलिफंटायसिस होऊ शकतो, येल्लो फिवर होऊ शकतो, चिकनगुन्या, झिका फिवर, अशा प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. म्हणजे काय मलेरिया आपण बोलू शकतो, डेंग्यू आपण बोलू शकतो, नंतर हत्ती रोग म्हणजे हे, नंतर आपण पित्तजर म्हणजे येल्लो फिवर, नंतर चिकनगुन्या, नंतर झपा झिका ताप, हे अशा प्रकारचे मोठमोठे आजार आपल्याला होऊ शकतात, मानवी शरीरामध्ये येऊ शकतात. कोणामुळे? मॉस्किटोज मुळे. बरोबर. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय आपण पॅथोजन हा शब्द का वापरलेला, कारण हे सगळे जे आजार आहेत हे आपल्याला बाहेरून आलेले आहेत, हे सगळे जे आजार आहेत हे आपल्याला बाहेरून आलेले असं बाहेरून आलेले असं आपण बघू शकतो. ठीक आहे. त्याचं काय आपण करू शकतो, दॅट वी विल सी. तो बघा त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, जे उघड्यावरचे जे अन्न आहेत ते आपल्याला खाणं अवॉइड केलं पाहिजे. जर मच्छर वगैरे आपल्या आपल्या घरामध्ये असतील तर आपल्याला ते मच्छर किलिंग मॉस्किटो, किलिंग मॉस्किटो म्हणजे मच्छर किल करण्यासाठी जे काय सामग्री आहे ते आपल्याला वापरलं पाहिजे. फक्त एवढंच नाही की फक्त एवढंच नाही तर आपल्याला घरात स्वच्छता ठेवली पाहिजे, कुठं पाणी साचलं नाही पाहिजे जेणेकरून मच्छर बनते ना, असं उघड्यावरचे जेवण आपल्याला खाल्लं नाही पाहिजे. पाणी जर असेल तर पाणी व्यवस्थित बॉईल करून, पाणी जर असेल आपल्या घरी तर व्यवस्थित बॉईल गरम करून आपल्याला ते खाल्लं पाहिजे. तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, तर आपल्याला ऑलवेज रिमेंबर, हे भले आपल्याला ऑलवेज रिमेंबर सांगितलं पण हे सुद्धा आपले प्रिकॉशन्स आहे, म्हणजे आपण घेणारी काळजी आहे. तर बघा ईट फ्रेश अँड द प्रॉपर कव्हर्ड फूड, म्हणजे आपल्याला नेहमी फ्रेश आणि कव्हर फूड खायला पाहिजे. आणि ड्रिंकिंग बॉईल वॉटर, म्हणजे आपल्याला बॉईल वॉटर हे म्हणजे उकळलेलं पाणी हे नेहमी प्यायला हवं. आणि होल्ड अँड हँकरचिप ओव्हर द माउथ अँड नोज वेन यू कफ ऑर स्नीज, म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, एकतर हाताने आपल्याला आपलं तोंड झाकलं पाहिजे किंवा आपल्याला काय वापरलं पाहिजे, हँकरचिप. हँकरचिप म्हणजे काय, रुमाल वापरलं पाहिजे आपलं तोंड झाकून ठेवण्यासाठी जेव्हा आपण आपला खोकला येईल किंवा आपल्याला आजचे येईल त्यावेळेस. ठीक आहे. अँड डोंट अलाव द गार्बेज अँड द वॉटर टू अक्युम्युलेट अराउंड युअर हाऊस, म्हणजे आपल्या घराभोवती, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या घराभोवती कचरा किंवा पाणी हे साठलं नाही पाहिजे. आपल्या घरी कचरा व पाणी हे कधी पण साठलं नाही पाहिजे, अशा प्रकारची काळजी आपल्याला नेहमी घ्यायला हवी. अशा प्रकारची काळजी आपल्याला नेहमी घ्यायला हवी, कारण त्यानुसारच आपण आजारापासून बाहेर किंवा लांब राहू शकतो. तर बघा यासाठी, या सगळ्या कारणासाठी आपल्याकडे काय आहे, एक स्वच्छ भारत अभियान, म्हणजे आपल्या सरकारने, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्या सरकारने एक अभियान चालू केलं ज्याचं नाव आहे स्वच्छ भारत अभियान, ज्यामध्ये ऑलमोस्ट 80% ऑल द डिसीजेस ऑक्युअर इन द अनप्रेसेड. म्हणजे बघा एक तर आपल्याला गोष्टी कळाली असेल की 80% जे बिमारी आहे, त्या 80% जे आपले आजार आहेत ते कोणामुळे, स्वच्छता नसल्या कारणामुळे जनरेट झालेले आहे. तर कीपिंग अवर सराउंडिंग क्लीन, अवॉइडिंग द लिटर अँड डिस्पोजिंग गार्बेज प्रॉपरली, अवॉइडिंग द डिसइन्फेक्शन इन अवर ओपन एरिया, डिफेक्शन इन ओपन एरिया अँड द सम इज इझी बेस्ट टू स्टॉप द स्प्रेड ऑफ द डिसीज. म्हणजे काय बघा, आपल्याला पाणी जमा होऊ द्यायचं नाहीये, घाण पाणी करायचं नाहीये, प्लस जे विष्ठा वगैरे असतात, म्हणजे बघा काही जण बाहेर उघड्यावरती शे वगैरे करतात किंवा बाहेर उघड्यावरती शे वगैरे करतात आणि ते शे तसे सोडतात, त्याच्यामुळे सुद्धा बिमारी वाढण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि नंतर जे कचरा आहे त्याचा प्रॉपरली आपण टाकत नाही, आपण त्याचं व्यवस्थित विघटन करत नाही, म्हणजे सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा, ह्याचं विघटन आपण व्यवस्थित करत नाही, यामुळे सुद्धा ते आजारी होण्याचे चान्सेस. आणि जर कचरा एकाच ठिकाणी 7 ते 8 दिवस जर असेल, तांबून असेल आणि तिथं जर जमा होत असेल तर त्याच्याने सुद्धा बिमारी होऊ शकतात. म्हणून यासाठीच आपल्याला काय केलं पाहिजे, आपला जो एरिया, आपला जो सराउंडिंग आहे हा आपल्याला साफ केला पाहिजे, स्वच्छ ठेवला पाहिजे. आणि त्याच्यामुळे बघा अस्वच्छतेमुळे आपल्याकडे 80% आजार आपल्याकडे उद्भवतात. आणि जर आपण जर स्वच्छता ठेवली आणि स्वच्छता ठेवली आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये, आपल्या घरामध्ये, तर ते बिमारी होणार का? नाही. तर ते बिमारी होणार नाही. हाच एक आपला स्वच्छ भारत अभियानचा उद्देश आहे. बघा आपण सकाळी सकाळी गाणं ऐकतो, स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, तर ते त्याच्यासाठीच आहे. स्वच्छ भारत अभियानचाच एक तो गाणं आहे आणि त्याच्यात आपल्याला ते सांगतात की आजूबाजूला स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून बिमारी आपल्याला लागणार नाही. तर बघा स्वच्छ अभियान इज अ नॅशनल मुवमेंट आणि हे कसं आहे, राजकीय चळवळ आहे की जे स्टार्टेड द सेव्हर अगो द इन्क्रीज इन द अवेअरनेस अबाउट द पब्लिक हायजीन अलॉंग with the habits of the personal hygiene. Let us participate in the movement and by starting the cleanliness
अँड ड्राईव्ह इन अवर स्कूल अँड द नेबरहूड. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की बघा, हे एक अभियान आहे, हा प्रत्येकाला अशा प्रकारे सांगत आहे की सांगण्याचे आपल्याला हेतोय, ह्या ज्या अभियानाचा हा एक हेतोय की आपण सगळेजण स्वच्छ राहू शकतो आणि आजूबाजूचा जो एरिया आहे तो पण स्वच्छ राहू शकतो. आपण स्वतः सुद्धा स्वच्छ राहावं, आपलं घर स्वच्छ ठेवावं, आपण स्वतः स्वच्छ राहावं, आपलं घर स्वच्छ ठेवावं, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, जेणेकरून आपला जो देश आहे हा सुद्धा स्वच्छ होईल, आपला देश सुद्धा स्वच्छ होईल आणि आपल्या देशातले 80% जे बिमारी आहेत ते सुद्धा संपून जातील, ते सुद्धा संपून जातील. तर बघा, आपण स्वतःची स्वच्छता कसे ठेवू शकतो, रोज आंघोळ करणं, व्यवस्थित दात घासणं आणि रोज आंघोळ करणं, स्वच्छ कपडे घालणं. त्याच्यानंतर आपण बोलत होतो स्वच्छ कपडे घालल्यानंतर आपण बोलत होतो की चांगले अन्न, चांगला आहार, बॉइल्ड वॉटर आपण पिऊन आपण काय करतो, आपली स्वतःची काळजी करू शकतो. त्याचप्रमाणे घर, घर तर आपण आपली आई, आपली आई तरी स्वच्छ ठेवतात, आपली आई घरही स्वच्छ ठेवतच असते. ती व्यवस्थित झाडू मारते, लादी पुसते, तिलाही आपण हेल्प करून लादी पुसण्यात, लादू पुसण्यात, झाडू मारण्यामध्ये आपण तिला हेल्प करू शकतो. आणि परिसर आपण कसं स्वच्छ ठेवू शकतो की कचरा जिथं कचरपेटी आहे तिथेच टाकणं, कचरा कुठेही टाकू नये आणि प्लस आपण बोलतो कुठे थुंकू नये, कुठे छिंकू नये, छिंकू नये किंवा खोकलू नये, कोणाकडे कोणा कुठेही बाहेर छिंकू नये, खोकलू नये आणि उघड्यावरचं जेवण हे खाऊ नये. उघड्यावरचं वडापाव वगैरे असेल तर ते खाऊ नये, कोणते उघड्यावरचं जेवण भले वडापाव असो किंवा काही असो ते उघड्यावरचं खाऊ नये. तर अशा प्रकारचे जर सावधानी आहे, अशा प्रकारचे जर हे कृत्य जर आपण केलंय तर हळूहळू आपल्या आजूबाजूच्या एरियातला जो 80% आजार आहे ते कमी होऊ शकतात. आणि त्यापुढे आपण आपले जे म्हणजे बेसिकली जे मायक्रो ऑर्गॅनिझम पॅथोजन्समुळे किंवा सूक्ष्मजीव यांच्यामुळे आजार होण्याची जी शक्यता आहे ते खूप कमी होऊ शकतात. तर बघा, दिस इज अ थिंग आपल्याला बघितलं. बघा बघा, बॉडी टेम्परेचर ऑफ द हेल्दी हेल्दी मॅन इज द 37 degrees Celsius. इफ द मायक्रो ऑर्गॅनिझम इन अवर बॉडी अँड द इम्युन सिस्टम स्टार्टेड ऍक्टिंग अँड द बॉडी टेम्परेचर रायजेस, दिस डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड द साईट ऑफ द इंजुरीज ऑल्सो फील स्वॉर्म ऑफ द सेम फॉर द सेम रिझन. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं की आपल्या शरीरातलं जो तापमान आहे हा 37 degrees Celsius एवढा असतो. नॉर्मली आपला जो शरीराचं तापमान आहे एवढा असतो, परंतु जेव्हा पण आपल्या शरीरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रवेश करतात तेव्हा आपला तापमान हा वाढतो, जेणेकरून तो जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे डिस्ट्रॉय करण्यासाठी संपवण्यासाठी आपल्याला त्याचे तो त्या तापमानाचा वापर आपला शरीर करत असतो. म्हणजे कोण, आपली इम्युनिटी सिस्टम, आपला रोगप्रतिकार शक्ती, शरीराचं तापमान वाढवून तो जो बाहेरून आलेला मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे बाहेरून आलेला सूक्ष्मजीव आहे त्याला संपवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हाच एक कारण आहे की जेव्हा आपल्याला कुठे जखम झालेली असेल किंवा आपल्याला लागलं असेल तर त्या ठिकाणचा सुद्धा पाठ किंवा त्या तो जो ठिकाण आहे हा सुद्धा आपल्याला गरम याच कारणामुळे वाटत असतो. ठीक आहे, दिस इज द रिझन. अशा प्रकारे आपले शरीर सुद्धा एक स्वतः मायक्रो ऑर्गॅनिझम साठी म्हणजे इम्युन सिस्टम सुद्धा आपली एवढी चांगली आहे की आपली स्वतः कोणत्याही आजारी सोडून लढू शकते. परंतु ज्यावेळेस आजार जास्त होतात तेव्हा आपल्याला गोळ्या वगैरे ह्यांची हेल्प घेऊन आपल्याला ते आजार संपवायचे असतात, नाहीसे करायचं असतात. म्हणून जर आजारी आपण पडलो असेल आणि म्हणून आजारी पडलो असेल म्हणून आपण लवकरात लवकर डॉक्टरला भेटावे, जेणेकरून तो आजार मोठा होऊन एक दुःखदायक घटना किंवा घडू नये यासाठी आपल्याला ते करावं लागतं. आणि त्यासोबत त्यांनी आपल्याला बॉइल वॉटर वगैरे ते जे प्यायचं असेल ते तर आपण नक्की प्यावे. ठीक आहे, दिस इज द थिंग. हा जो आपला लेसन होता ऑल अबाउट द लेसन. आणि बघा, ऑल द मटेरियल्स अँड ऑल द थिंग्स ऑल द मटेरियल मेन्शन्स अबाउट द गंगे बॅग अँड द कॉटन क्लॉथ द पेपर रबर एक्सेट्रा अँड द प्लांट प्रोडक्ट अँड द लेदर्स अँड द ॲनिमल प्रोडक्ट इन द ह्युमन ॲटमॉस्फिअर फंगाई द मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ इन दिस आर्टिकल्स अँड द स्पॉइल ऑर डॅमेज देम. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आजूबाजूला जर आपल्याकडे लेदर वगैरे असेल किंवा प्लांट असेल म्हणजे खराब प्लांट म्हणजे अशा प्रकारचा कोणताही कचरा भले तो लेदरचा असो वा कोणता असो कोणताही कचरा आजूबाजूला राहू नये, जेणेकरून त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मच्छर वगैरे पैदा होतील आणि आपल्याला आजारी करतील. ठीक आहे, दिस इज अ लेसन आणि हा आपला लेसन आहे. आता पुढे एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करूया आणि काय कोणाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. ओके.